नमस्ते निएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाचवा धडा आहे शब्दभेद मग शब्दभेद म्हणजे काय तर शब्दभेद म्हणजे दोन शब्दांतील फरक होय तर हे शब्दभेद कशामुळे जाणवतात त्याचं उत्तर आहे पहिलं आहे भाषेत असंख्य शब्द असतात शब्दांना अर्थ असतो शब्दांच्या उच्चारातून व लेखनातून जेव्हा सूक्ष्म बदल जाणवतात तेव्हा अर्थामध्ये खूप फरक पडत असतो त्यामुळे आपल्याला हे शब्दभेद जाणवत असतात पुढे शब्दांचे उच्चार साधर्म्य व भिन्न अर्थ असलेल्या शब्दांची पुढील यादी पहा अंक याचे आकडा आणि मांडे अंतर मन भेद लांबी इत्यादी अर्थ होतात अंबर आकाश किंवा वस्त्र कपडा अभंग न भंगलेला काव्यरचनेचा एक प्रकार म्हणजे अभंग ऋण कर्ज उपकार वजाबाकीचे चिन्ह कर हात सरकारी कर घाट डोंगरातील रस्ता किंवा नदी किनारी असलेल्या पायऱ्या त्यानंतर जलद म्हणजेच लवकर किंवा ढग जीवन आयुष्य किंवा पाणी यामध्ये तट म्हणजेच पहा किनारा कडा किंवा किल्ल्याची भिंत दुसरं आहे तीर यामध्ये तीर म्हणजेच काठ किंवा बाणालाही तीर म्हणतात नंतर दंड दंड, दंड म्हणजे शिक्षा किंवा काठी किंवा बाहू नाद आवाज छंद आवड इत्यादी तर पुढील शब्द आहेत नाव नाव म्हणजेच होडी आणि नाव म्हणजेच आपलं स्वतःचं नाव पक्ष पंधरवाडा किंवा वादातील एक बाजू किंवा पंख पय पय म्हणजेच पाण्याचं समानार्थी शब्द आणि दुधालाही पय म्हणतात त्यानंतर पाणी म्हणजेच जल त्यानंतर पात्र म्हणजेच नदीचं पात्र किंवा प्रवाह असतो भांडे इत्यादी पूर म्हणजेच नगर यालाही पूर असं म्हणतात पाण्याचा लोंढा त्यानंतर भाव भावना इत्यादी तर आता आपण या पाठातील कृती अभ्यासू यामध्ये पहिला तक्ता आहे पूर्ण करा त्यामध्ये शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा यामध्ये पहा चार हा शब्द आहे त्याचे दोन अर्थ आहेत चार म्हणजे संख्या आणि किंवा चारणे मग आईने मला चार पेरू दिले आणि चारणे म्हणजे गाईला गवत चार दुसरा आहे खोड म्हणजे झाडाचा बुंदा किंवा छेड काढणे यामध्ये वडाच्या झाडाचे खोड मोठे होते आहे इत्यादी तर छेड काढणे म्हणजेच राहुल रमेशची छेड काढतो अशा प्रकारे भिन्न अर्थ आपल्याला यामध्ये पाहावयास मिळतील दुसरा तक्ता आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल यामध्ये अतिशय सूक्ष्म म्हणजेच वेलांटी किंवा उकार हे दुसरा पहिला असेल तरी त्याचा अर्थ बदलतो पहिला पहा किंतू पहिला उकार आहे आणि दुसऱ्याला दुसऱ्या किंतूला दुसरा उकार आहे तर पहिला पहा किंतू म्हणजे एखादा सल म्हणजेच मनात कुठलाही किंतू किंवा सल ठेवू नका आणि दुसरा किंतू म्हणजेच पण परंतु ढग आले किंतू पाऊस आला नाही म्हणजेच परंतु पाऊस आला नाही दुसरं आहे पाणी यामध्ये पहिले वेलांटीचा जो पाणी आहे म्हणजे हात आणि दुसरी वेलांटी जल पाणी वाया घालू नये श्रीविष्णूंचे दुसरे नाव चक्रपाणी चक्र, चक्र म्हणजेच हातात चक्र असलेला तो चक्रपाणी म्हणजे श्रीविष्णू असे तिसरा तक्ता आहे संदर्भानुसार शब्द प्रयोजन यामध्ये पहा पहिला आकडा आहे परोक्ष आणि त्याच त्याच्याच विरुद्धार्थी अपरोक्ष यामध्ये परोक्ष म्हणजे समोर आणि अपरोक्ष म्हणजे पाठीमागे रमेशचा परोक्ष सदा बोलला आणि अपरोक्ष म्हणजेच गण्याचा अपरोक्ष तो बोलत होता दुसरा आहे पहा जिवंत आणि ज्वलंत यामध्ये जिवंत म्हणजे प्राण असलेला आणि ज्वलंत म्हणजे धगधगित धक किंवा प्रखर अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणे पाहाव्यास मिळतात यामध्ये चौथा तक्ता आहे तो म्हणजे अक्षर फरकाने अर्थ अर्थबदल म्हणजेच थोडासा अक्षरामध्ये फरक जाणवतो यामध्ये पहिला आकडा आहे तो म्हणजे पथ आणि दुसरा आहे पथ यामध्ये पत या म्हणजे प्रतिष्ठा त्याची काय पत आहे गावामध्ये किंवा माणसाने एकमेकांची पत म्हणजेच प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि पथ म्हणजे रस्ता किंवा वाट जीवनाच्या पथावर रस्त्यावर विश्वासाने चालावे त्यानंतर दुसरा आहे सण आणि सण म्हणजेच कालखंड आणि दुसरा न बाणाचा सण म्हणजे समारंभ यामध्ये सण एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि दुसरा सण समारंभ म्हणजेच दिवाळी हा प्रकाशाचा सण असतो अशा प्रकारे थोड्याफार फरकाने असे शब्द आले तरी त्यांचा पूर्ण अर्थच बदलून जातो हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे अशा प्रकारे आपण शब्द त्यामध्ये असलेले बदल ह्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू